हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल रेशमा आर्ट गॅलरी। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंगळा गौरीचे सुंदर असे खेळ, जे मी आणि माझ्या मैत्रिणीने खूप खूप एन्जॉय केले आहेत। तुम्ही बघू शकता माझ्या मागे मस्त अशा छान अशा गौरी आहेत, ज्यांना खूप छान असं सजवलं आहे आणि डेकोरेशन केलं आहे। तर आम्ही या दिवसाची सुरुवात केली मस्त अशा छानशा आरतीने। माझ्या मैत्रिणींनी छान अशी आरती केली, सगळ्यांनी त्या आरतीचा आनंद घेतला आणि आम्ही आमचे छान छान असे खेळ सुरुवात केले। तर तुम्ही बघू शकता आम्ही खूप सारे एन्जॉय करतोय गौरीच्या समोर, मस्त सराउंड केला आहे आम्ही, कमी जागेत पण आम्ही खूप छान असं एन्जॉय करतोय। सगळ्यांनी जमेल तशा नऊवारी साड्या घातल्या आहेत, ज्यांच्या ज्यांच्याकडे अवेलेबल होत्या त्यांनी नऊवारी साड्या घातल्या आहेत, बाकीच्यांनी सहावारी साड्या घातल्या आहेत। तसेच त्याच्यामागे आंबोडा घातला आहे, छान असे दागिने घातले आहेत आणि खूप अशा सुंदर सुंदर बनवून सगळ्या आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आम्ही आमच्या खेळांना सुरुवात केली आहे, आम्हाला जमेल तसे खेळ आम्ही खेळत आहोत आणि सुरुवात केली आहे। आम्ही गोल राऊंड करून एक साथ एकच स्टेप घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि छान असं एन्जॉय करतो आहे। तर तुम्ही बघू शकता की कसे आम्ही डान्स करतो आहे। मंगळा गौरीची गाणी आम्ही स्पीकरवर लावली होती आणि त्याच गाण्यांवर आम्ही आमचा जोर धरला, मस्तपैकी आम्ही डान्स करत आहोत, पूर्ण एन्जॉय करत आहोत। तुम्ही बघू शकता सगळ्या खूपच आनंदात आहेत आणि जमेल तसा डान्स सगळ्याजणी करत आहेत। आणि रात्रीचे साधारण 10 वाजलेले आणि आम्ही डान्सला सुरुवात केली आणि सगळे डान्स करता करता अगदी रात्रीचे 12:30 झाले पूर्ण कार्यक्रम संपायला। आणि आम्ही असेच स्टेप बाय स्टेप काही ना काही वेगवेगळे प्रकारचे डान्स करत होतो जमेल तसे। आणि तुम्ही बघू शकता अशाच कार्यक्रमादरम्यान सगळ्या बायका जेव्हा एकत्र होतात तेव्हा किती त्या एन्जॉय करतात, कारण की त्यांना कामं असतात घरी, मुलं असतात घरी, त्यांच्या जबाबदाऱ्या असतात, काही जणी जॉब करतात तर काही जणी घरच सांभाळतात। तर अशा जेव्हा गौरी घरी येतात किंवा गणपती घरी येतात तेव्हा या उत्सवाच्या निमित्ताने त्या एकत्र येतात आणि असं एन्जॉय करतात। तर माझ्या मते सगळ्यांनी त्यांना पूर्ण सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांनाही त्यांचं आयुष्य जगता आलं पाहिजे, एन्जॉय करता आलं पाहिजे। तर माझ्याही मैत्रिणी सगळ्या आल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही खूप खूप एन्जॉय केला, जमेल तसं डान्स केला आणि मंगळागौर मस्तपैकी साजरी केली आम्ही। तर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बघू शकता इतक्या छोट्या जागेतसुद्धा आम्ही छान अशी फुगडी घातली आणि एन्जॉय करतोय मस्तपैकी, कारण की आजूबाजूला सगळ्या बायका होत्या आणि गौरीसुद्धा मागे होत्या, तर ते सांभाळून करणं खरंच जोखमीचं काम होतं। तर त्यातही आम्ही छान असं एन्जॉय केलं आहे आणि खूप अशा माझ्या मैत्रिणी आनंदात वेगवेगळ्या स्टेप्स करत आहेत, तुम्ही बघू शकता खूप एन्जॉय करत आहेत त्या। आणि आता नाव घेणार व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।